के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर। राज्यातील धार्मिक स्थळे सुरू झाली पाहिजे ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि विश्व वारकरी सेनेच्या कालच्या पंढरपूर येथील आंदोलनानंतर सरकारने 12 प्रमुख पदाधिकारी आणि जवळपास 1200 वारकरी कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वात आधी मी याचा निषेध व्यक्त करतो। गेल्या अनेक महिन्यात लॉकडाऊनच्या काळामध्ये काँग्रेसने 3 आंदोलनं केलेली आहेत। पहिल्यांदा राजस्थान येथील सरकार पाडण्यासाठी जे प्रयत्न झाले होते त्याविरोधात देशभरात काँग्रेसने आंदोलनं केली, लॉकडाऊनमध्ये केली, त्यावर कारवाई झाली नाही। अगदी काल परवा JEE आणि नीटची परीक्षा रद्द झाली पाहिजे ह्यासाठी सुद्धा काँग्रेसने मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, त्यांच्यावर कारवाई झाली नाही। सेनेने सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावर रस्त्यावर येऊन रस्ता बंद करण्याचे आंदोलन केले परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। शारीरिक अंतर ठेवून आंदोलन झाली पाहिजे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असा कांगावा सरकार करते, परंतु राज्यकर्ते पक्ष आणि आघाडीतील पक्षांनी केलेली आंदोलनावर मात्र कुठेही हे सरकार कार्यवाही करत नाही। केवळ वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या विरोधात ही कार्यवाही करण्यात आलेली आहे। त्यामुळे या कार्यवाहीचा या सरकारला आगामी काळात मोठी किंमत चुकवावी लागेल। वारकऱ्यांच्या विरोधात केलेला हा वार त्यांना निश्चितच भारी पडेल, त्याचा सरकारने विचार केला पाहिजे आणि तातडीने दाखल केलेले गुन्हे रद्द केले पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल पंढरपूर येथे जे आंदोलन झालं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर व सर्वसामान्य लोकांसाठी खुलं व्हावं यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि लाखो वारकऱ्यांनी जे आंदोलन केलं आणि ते यशस्वी पण झालं। परंतु आज पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 1200 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम जे सरकारने जी दडपशाही चालवली आहे आणि जी 1200 लोकांवर पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले या दडपशाहीचा सर्वप्रथम मी निषेध करतो। सरकारने जी दडपशाही चालवली ती थांबवली पाहिजे। एकीकडे कोविडचं सांगायचं आणि जे लोकहिताचे जे आंदोलन आहे त्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे ही जी सरकारची दडपशाही आहे ही कदापि आम्ही खपवून घेणार नाही। आजही औरंगाबाद शहरामध्ये आपण बघितलं तर हजारो शिवसैनिक या ठिकाणी गोळा झाले, परंतु एकाही लोकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। सोशल डिस्टन्सिंगचं एकीकडे सरकार सांगतंय आणि त्यांचेच कार्यकर्ते एका ठिकाणी हजारो ठिकाणी हजारो कार्यकर्ते जमा होऊन त्या ठिकाणी हे करतात, म्हणून ही सरकारची जी दडपशाही आहे ती आम्ही खपवून घेणार नाही। काल पंढरपूर येथे वीर वारकरी सेना यांच्या वतीनं जे मंदिर उघडण्यासाठी आंदोलन झालं त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते। अतिशय शांततेत आणि सुरळीत पार पडलेल्या या आंदोलनानंतर आज असं समजलं की शासनाने 1200 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। निश्चितच वारकरी म्हणून या घटनेचा मी निषेध करतो आणि अशाच प्रकारे शासन जर आमच्यावर गुन्हे दाखल करत असेल तर ही गोष्ट आम्ही वारंवार करायला तयार आहोत। आदरणीय बाळासाहेबांचे आम्ही पुनश्च आभार या ठिकाणी व्यक्त करतो। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सर्वसामान्य माणसांना दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर तसेच लाखो वारकऱ्यांनी आंदोलन केले होते, त्याला राज्यभरातील सर्वसामान्य वारकऱ्यांच्याकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे। असे असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना येथील आंदोलकांच्यावरती येथील प्रशासनानं पंढरपूर येथे
सदैव बाळासाहेब आंबेडकरांच्यासह 1200 आंदोलकांच्यावरती गुन्हा नोंद केला आहे, याचा पहिल्यांदा मी या ठिकाणी निषेध करतो. फुलेशाहू आंबेडकर व शोभांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांच्यावरती दडपशाही मार्गाचा अवलंब करून गुन्हा नोंद करणं ही घटना ही निषेधार्ह घटना असून याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. काल पंढरपूर येथे विश्व वारकरी सेना यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ही या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये जवळपास जे वारकरी आणि मोठ्या संख्येने आले होते या सर्व वारकऱ्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. वास्तविक पाहता ही अतिशय निंदनीय बाब आहे. एकीकडे दारूची दुकानं चालू आहे, परंतु सामान्य भक्तांना त्याच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यापासून वंचित ठेवलेलं होतं. तेव्हा ते दर्शन घेण्यासाठी वारकरी आले असता वारकऱ्यावरती केसेस दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्याचा मी निषेध करतो आणि शासनाने जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे वापस घ्यावेत, माघारी घ्यावेत, अशा पद्धतीची सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही ही मागणी मांडित आहोत.